मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कोण होणार करोडपती। आणि मित्रांनो 2 कोटींचा जिंकण्याचा हा खेळ आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करू शकतो तर आपण बघू शकता की 23 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत आपण या खेळासाठी रजिस्ट्रेशन करू शकतो। तर सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलवरती टाकायचं आहे की KBC मराठी रजिस्ट्रेशन 2023। मित्रांनो आपण हे सर्च केल्यानंतर ज्यावेळेस पहिली वेबसाईट या ठिकाणी येईल तर त्यामध्ये जी वेबसाईट येईल मित्रांनो त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या पहिल्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे रजिस्ट्रेशनची प्रोसेस आणि त्याबद्दल आपल्याला दिलं आहे, आपण ते व्यवस्थित बघू शकता। मित्रांनो सगळ्यात अगोदर मला आपल्याला सांगायचं आहे की 24 फेब्रुवारीपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे आणि 8 मार्चपर्यंत हे रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे। मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो काय की रजिस्ट्रेशन आपण कसं करू शकतो, तर मित्रांनो त्यापूर्वी एकदा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण यासाठी रजिस्ट्रेशन कसं करू शकतो, तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर एक प्रोसेस अशी आहे की आपल्याला सोनीलिव ॲप नावाचं जे ॲप आहे त्या ॲपवरती जायचं आहे। तिथं मराठी KBC असा जो बॅनर आपल्याला दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथं काही महत्त्वाच्या डिटेल विचारलं जातील, जसं की आपलं नाव, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर सबमिट म्हणायचं आहे। आपण ह्या खेळासाठी मित्रांनो आपण पार्टिसिपेट होऊ शकता, आपल्याला काही प्रश्न उत्तर या ठिकाणी द्यायचे आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की आपल्याला या ठिकाणी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर आपण आपल्याला सगळ्यात अगोदर आपली जन्मतारीख, आपलं वय, आपला पत्ता, आपली कॉन्टॅक्ट डिटेल, आपला पत्ता, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भरायच्या आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला ॲड्रेस प्रूफ, आपलं एज प्रूफ, आपलं KYC, आपलं पॅन कार्ड, त्यानंतर आपलं मेडिकल सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी द्यायच्या आहेत, भरायच्या आहेत मित्रांनो। तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी होत्या मित्रांनो। त्याच्यानंतर आपल्याला जी पुढची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काही नंबरवरती आपल्याला या ठिकाणी मिस कॉल द्यायचा आहे मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती पहिली प्रोसेस। आता दुसऱ्या प्रोसेसमध्ये मित्रांनो या नंबरला मिस कॉल देऊनसुद्धा आपण या ठिकाणी खेळामध्ये सहभागी होऊ शकतो मित्रांनो।